नमस्कार, मी हर्षाली कापडणीस, मनवीरा लाईफ फूड्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण डार्क चॉकलेट घरातल्या घरात कसं बनवायचं ते बघणार आहोत. घरातलेच इन्ग्रेडियंट आहेत जे इझिली आपल्याकडे अवेलेबल असतात घरामध्ये, ते वापरून आपण डार्क चॉकलेट बनवणार आहोत. कधी कधी आपलं घरातलं जे डार्क चॉकलेट असतं ते संपलेलं असतं, आपल्याला अशा वेळेस इन्स्टंट जाऊन मार्केटमधून आणणं होत नाही. अशा वेळेस तुम्ही हे जे 3 इन्ग्रेडियंट आहेत ते यूज करून डार्क चॉकलेट घरात इझिली बनवू शकतात. त्यासाठी मी घेतली पावडर शुगर, म्हणजेच आपली साखर आहे ती बारीक करून घेतली आहे, ती 1/4 कप घेतली आहे. कोको पावडर बऱ्याच घरांमध्ये इझिली अवेलेबल असते, कोको पावडर आणून ठेवतात लोक. आजकाल खूप पुडिंग वगैरे असं काय काय बनवत असतात, त्याच्यासाठी गरजेची असते म्हणून इझिली अवेलेबल होते ती, आणि कुठेही मिळते. अगदी नॉर्मल किराणा दुकानात सुद्धा कोको पावडर आजकाल अवेलेबल असते. ती पण आपण 1/4 कप घेतली आहे. त्यानंतर 1/4 कप बटर घेतलंय, सॉल्टेड बटर जे आपण घरात नेहमी प्रत्येकाच्या अवेलेबल असतं तेच मी अमूलचं बटर घेतलंय 1/4 कप. अशा पद्धतीने हे 3 नॉर्मल इन्ग्रेडियंट घेतले आहेत जे की इझिली तुमच्याकडे घरात अवेलेबल होतील, त्यांचा यूज करून आपण आज डार्क चॉकलेट बनवणार आहोत. त्यानंतर चॉकलेट तयार झाल्यावर ते मोल्ड करण्यासाठी मी हा सिलिकॉनचा मोल्ड घेतलाय, तोही आजकाल इझिली अवेलेबल होतं आणि तुम्ही एकदा घेतल्यावर त्याचा लॉंग लाईफ यूज असतो. किंवा PVC मोल्ड पण मिळतात प्लॅस्टिकचे, तेही तुम्ही वापरू शकतात. तर चला बघूया आता आपण डार्क चॉकलेट कसं बनवायचं ते. तर आपण हे बटर आहे ते मेल्ट करणार आहोत, त्याच्यासाठी आपण डबल बॉयलर मेथड वापरणार आहोत. त्याच्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी घेतलंय, ते उकळत ठेवलंय, त्याला छान उकळी आली आहे. त्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि मग बाउल घ्यायचं आहे. बाउल किंवा तुम्ही स्टीलचं भांडं पण वापरू शकतात, पण माझ्याकडे बाउल आहे म्हणून मी ते घेतलंय. हे बघा, ह्या बाउलला आपल्याला खाली हे पाणी जे आहे ते टच नाही होऊ द्यायचंय. त्यानंतर हे जे बटर आहे ते आता आपण ह्या बाउलमध्ये टाकणार आहोत आणि ते मेल्ट करून घ्यायचंय. अशा पद्धतीने बघा आपलं बटर मेल्ट व्हायला लागलंय. हळूहळू सगळं बटर आपण मेल्ट करून घ्यायचंय. छान असं आपलं बटर मेल्ट होत आहे. गॅस आपण कमीच ठेवला आहे याचा. हे बघा आपलं बटर छान असं मेल्ट झालंय. आता आपण याच्यामध्ये ही जी पावडर शुगर घेतली आहे ती टाकायची आहे आणि ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आपली पावडर शुगर व्यवस्थित मिक्स करून घेतली आपण बटरमध्ये. आता आपण याच्यामध्ये कोको पावडर टाकणार आहोत. कोको पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचंय. हे याच्या थोड्या गुठळ्या राहिल्या असतील त्या पण व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायच्या आहे. एकदम छान मिक्स झालंय ते. तर आपण गॅस बंद करून देणार आहे आणि जी थोडीशी वाफ आहे त्याच्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय 2 मिनिटं. तर आपण हे मोल्ड मध्ये टाकणार आहोत. स्पून वर घ्यायचंय, असं मोल्ड मध्ये भरून घ्यायचंय व्यवस्थित. अशा पद्धतीने सगळ्या ज्या मोल्डच्या कॅव्हिटीज आहेत त्या पण व्यवस्थित भरून घेतल्या. मोल्ड आहे तो असा टॅप करून घ्यायचा आहे जेणेकरून एअर बबल असेल कॅव्हिटीमध्ये ते निघून जाईल आणि तुमचं चॉकलेट छान प्लेन तयार होईल जेव्हा तुम्ही ते फ्रीजमध्ये सेट करायला ठेवाल तेव्हा. आता आपलं हे व्यवस्थित टॅप करून झालंय. 15 ते 20 मिनिटं आपण फ्रीजमध्ये हे चॉकलेट सेट करायला ठेवणार आहोत. आपण 15 ते 20 मिनिटं आपले हे चॉकलेट फ्रीजमध्ये सेट करायला ठेवले होते, त्यात आपण डीमोल्ड करणार आहोत. एकदम इझिली निघतंय आपलं चॉकलेट. इवन तयार झाल्यावर पण ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायला लागणार आहेत. तुम्हाला जर केक बनवण्यासाठी ते जर स्लाइस बनवायचे असतील त्याच्या, तर त्यासाठी तुम्ही आपला कॅडबरीचा मोठा मोल्ड येतो तो पण वापरू शकता. त्याच्यामध्ये ते सेट करायला ठेवायचं आहे आणि नंतर त्याचे
छोटे छोटे तुकड़े करायचे किंवा किसून घ्यायचे। अशा पद्धतीने आपला खूप छान चॉकलेट सेट झालाय। हे तुम्ही अजून थोड्या वेळ एक 15 ते 20 मिनिटं फ्रीज मध्ये सेट करायला ठेवू शकता।